डॉक्टर असोसिएशन आणि सर्वपक्षीय लोकांचा मोर्चा आला तहसीलला. त्यांचं जे म्हणणं आहे की ज्या वेळेला संगमनेरला 482 इंजेक्शन आले त्यातलं कदाचित काहीतरी 10 इंजेक्शन अकोल्याच्या वाट्याला आले आणि बाकी सगळे तिकडे वापरले. काल पण इंजेक्शन नाही आले, परवा पण नाही आले, काल तुम्हाला मी फोन केला, असं सगळं जनतेचा उद्रेक होतोय. तोपर्यंत तुम्ही काय माणसं माणसं वेगळी आहेत का? इकडे प्राणी राहतात तिकडे माणसं वाटप करणारे फूड अँड ड्रग्ज वाले आहेत. मग करा कारवाई त्यांच्यावरती, कलेक्टरांना बोलू त्यांच्या कारवाईची मागणी करू का? तुम्ही करणार, तुम्ही काय करा. दुसरा मुद्दा येतोय तो जाजू नावाचा प्राणी इकडे ऑक्सिजनचे सिलेंडर अकोल्यात देत नाही, चढ्या भावाजाराने विकतोय. 200-250 सिलेंडर आहे तो 400-450-700 दराने विकतोय, परत ब्लॅकमेल करतोय. त्याच्यावर कारवाई कर ना, जाजूवरती कारवाई करा. आणि फूड आणि ड्रगच्या यांची बैठक कधी लावतोय? अकोल्यात घेऊन या त्यांना, त्यांना कधी घेऊन येतात? म्हणजे हे सगळे असोसिएशन झाले तर हे उठायला तयार नाही आहे. सापडले पाहिजे ते फूड अँड ड्रग्ज वाले आम्हाला सापडत नाही. ते मग आता काय बर, मग आता यांच्याशी हे जर येणार नसेल तर कलेक्टर महोदयांना बोलतो. तुम्ही कधी इथं मिटिंग करता ह्या लोकांबरोबर सांगा. मग त्याच्या आधी हा जो सप्लाय आहे तो रेग्युलर करणार का? जो रेमडेसिवीरचा सप्लाय आहे सप्लायचा विषय आपल्याकडे नाही, तो पुढे डिस्ट्रीब्युशन करतो. माणूस जर फोनच विचारत नाही तर काय करावं? आता प्रशासन आपणही आता कोणाला विचारायचं तिसरं? आता ते आमचे नाही, आम्ही तरी कोणाला बोलायचं? अशा प्रकारचे उद्या उडीचे कार्यालय सोडायचं नाही. आपण केवळ यांच्या आपण आलेलो नाही. माणसाने अशा प्रकारची उत्तर देणं म्हणजे एकदम हरामखोरी आहे. राजीव नवलेंनी जे मुद्दा मांडला, जो मुद्दा मांडला त्या मुद्द्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करावं लागेल. एक मिनिट समाधान करा. डॉक्टर अजित नवले जो मुद्दा मांडला त्या मुद्द्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करावं लागेल. संगमनेरचे प्राण ज्या अर्थी तालुक्याच्या आमदाराशी अशा पद्धतीने उडवडीची उत्तर देत आहेत, त्याचा अर्थ त्यांना पाठीशी घालणार एक मोठी शक्ती आहे. ही मोठी शक्ती आहे तर राज्यामध्ये हिवेट मंत्री आहेत. मंत्रीपदाच्या जोरावर त्यांनी अकोले तालुक्याच्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोल केलेला आहे. डॉक्टर भोगरे म्हणून आपले जे नोडल ऑफिसर होते त्यांना तिकडे शेड्युल शिफ्टिंग केले. एक मिनिट पास आहे माझं पूर्ण होऊया. एक मिनिट, अकोल्याचा मेडिकल स्टाफ सुद्धा कमी आहेत. विनयजी 118 THO संगमनेर आहेत. तुम्ही इथल्या CHO, तुम्ही इथल्या आरोग्य यंत्रणा विचारा. डॉक्टर शेट्टी आपल्या तिथे दिवस रात्र तो बिचारा काम करतोय, त्याला कोऑपरेट सुद्धा लोक करत नाही. इथला सगळा बाकीचा ग्राउंड लेवल सगळा स्टाफ तिकडे त्यांनी हलवलेला आहे. हे गेले एक मिनिट, मी हे गेले अनेक दिवसापासून मागच्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा हा छळ झालेला आहे. विनयजी डॉक्टर नवले तुम्ही सुद्धा त्या आमदार तुम्ही सुद्धा त्यावेळेस बैठक केली, त्यावेळेस सुद्धा इथल्या आरोग्य यंत्रणेची दखल घेतली नाही. याचा अर्थ DHO पासून वरिष्ठ यंत्रणा प्रशासनाच्या दबावाला बळी पडलेली आहे. आपण राजकीय व्यवस्था म्हणून त्याकडे लक्ष दिलं तर आपण सुद्धा त्याच्यामध्ये आक्रमकपणे ही सर्व जनतेची ताकद सर्वपक्षीय ताकद रस्त्यावर आणावी लागेल. सहन केलं आपण आपल्याकडे अँटीजन किट्स वेळेत मिळत नाही, आपल्याकडे लसीकरण वेळेत मिळत नाही, आपल्याकडे मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यापेक्षा मोठी ताकद आहे आणि सावंत साहेबांनी त्या पद्धतीने हरामखोर प्रवृत्ती 10 प्राण जर अशा पद्धतीने बोलत असेल तर त्याची प्रवृत्ती काही तपासली पाहिजे. ही प्रवृत्ती नाही, या पद्धतीचे आर्ग्युमेंट त्यांनी आमदार साहेबांशी करायला नाही पाहिजे. आणि म्हणून माझं असं म्हणणे या निमित्ताने फक्त एकच मिनिट संपवतो विनयजी, इथं राजकीय बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. इथं आपल्या सगळ्यांच्या बाकीच्या निवडणुकीच्या राजकीय जोडे जो तो करील
परंतु तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती. काल कोविड सेंटरचं उद्घाटन झालं, 70 जण आज लाईन लागली तिथे आगस्ट अर्ध्या तासात. तिसरा मजला तिकांडे साहेब कांबळे साहेब भरणार आहेत आज संध्याकाळपर्यंत तिसरा मजला. जर ऑक्सिजन मिळालं नाही ना सगळ्यांना डोकड्या डोळ्यांनी माणसं मरताना पाहावं लागेल. सर इंदोर रूम बघितलं 7 लोक गेलेत सर, म्हणजे कारण ऑक्सिजन पुरवठा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गंभीर आहे. हे अजिबात गंभीर नाही, तुमच्या माहिती सांगतो. ते अजिबात बाकीच्या लोकांना कॉपरेट करत नाही, सिरियसनेस हा त्यांच्याकडे नाहीच. त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आमदार साहेब तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घाला. या ठिकाणी आता ज्या पद्धतीनं प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींशी बोलताना जी असभ्य भाषा वापरली त्याचा अकोले तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी धिक्कार करतो. अकोले तालुक्यातली जनता ही मेलेल्या आईचं दूध पिलेली नाही. त्यामुळं आता ज्या वेळेला तहसीलदार साहेब सांगत होते आम्ही तुमचं सगळं ऐकून घेतोय, खूप शांतपणे ऐकून घेतोय, पण कृपा करून याचा कुणी असा अर्थ काढू नका की आमच्या. नमस्कार, आमदार किरण आमटे बोलतोय. साहेब आहेत का? साहेब आहेत, देत का प्लीज. मंत्री महोदय नमस्कार, किरण लांबे बोलतो. काय झालंय, अकोल्यामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा 4-5 दिवसापासून आहे, त्याच्या आधीपासून आहे. इथली मेडिकल असोसिएशन डॉक्टरांची आणि सर्वपक्षीय मोर्चा तहसीलवर आलाय. प्रांताला फोन केला तर प्रांतांनी डायरेक्ट सांगितलं म्हणजे तो प्रतिनिधी इन्स्पेक्टर माझे फोन उचलत नाही, ती जबाबदारी आमची नाही आहे. कलेक्टर महोदयांना फोन केला त्यांनी उचलत नाही, मग शेवटी तुम्हाला फोन करायची म्हणून घेतली. तर हे लोक काय करतायत, त्या रेमडेसिवीरचा काळा बाजार करतायत आणि अकोल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतायत. तिथं मंत्री असल्या कारणानं सगळं एक दिवस परवाच्या दिवशी इंजेक्शन आले 482, त्यातले 1-10 इंजेक्शन अकोल्याला आले, बाकीचे सगळे इंजेक्शन त्यांनी संगमनेरला वापरले. आणि आता काल पण इंजेक्शन नाही, परवा पण नाही. एकतर इथं आमच्याकडं सरकारी आपली अद्ययावत यंत्रणा जे प्रायव्हेटचे आहेत त्या लोकांना भेटत नाही. तर कृपा करून तुम्ही लक्ष घाला आणि या प्रांत साहेबांनी जो काही उत्तर दिलं जनतेचा रोष आहे ह्या माणसाला पहिलं हलवायचं बघा. तर कृपा करून साहेब तुम्ही लक्ष द्या, कारण पालकमंत्री म्हणून आमची तुमच्यावरच आशा आहे. इथं ऑक्सिजनचा सुद्धा काळा बाजार चालू आहे इथं. ओके, थँक्यू थँक्यू. अकोले तालुक्यातील जनतेच्या तीव्र भावना घेऊन सर्वपक्षीय मोर्चा तहसीलवरती आलाय. अकोले तालुक्यात आरोग्य सेवेमध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स हेही या मोर्चामध्ये सहभागी झालेत. आदरणीय डॉक्टर आजीजी नवले असतील, सर्व आमचे बाकी सहकारी असतील, सावंतसाहेब असतील, तहसीलदार साहेब वारंवार तुम्हीसुद्धा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. तुम्ही ज्यावेळेला सगळी जनता तुम्हाला सांगायची त्यावेळेला तुम्ही मला फोन करायचे, आम्ही ड्रग्ज इन्स्पेक्टरशी बोललो. एवढंच नाही तर आरोग्यमंत्र्यांच्या पी ए बरोबर बोलणं झालं. मधल्या काळामध्ये कलेक्टरांशी काल बोलणं झालं, त्याच्या आधीही बोललो. काल बोलणं झाल्याचा फायदा असा झाला की 24 म्हणजे 48 इंजेक्शन आले, पण ते काही पुरेसे नाही. आणि त्याच्या आधी काय झालं ते महत्वाचं आहे. वरतून जे प्रांत साहेबांनी तिचे उत्तर देणं अपेक्षित नव्हते. कालही मी त्यांच्याशी बोललो होतो, काल म्हटले होतो की मी तुमची व्यवस्था लावून देतो ड्रग्ज इन्स्पेक्टर, की औषधं आमच्या अखत्यारीत नाही. मग तुमच्या अखत्यारीत नाही तर कोणाच्या अखत्यारीत आहे? ते म्हणे आमच्यापेक्षा मोठी पोस्ट आहे. कलेक्टरांना बोललो तर ते सांगताय, मी प्रांतांना सांगतो. मग हे एकमेकावर ढकलायचं काम आहे. आणि म्हणून आज डायरेक्ट मला पालकमंत्र्यांना बोलावं असं वाटलं. विचार असा करत होतो की महाराष्ट्रावरती आणीबाणी आहे, देशावरती आणीबाणी आहे, म्हणजे आपण सगळी माणसं आपलीच आहेत म्हणून आपण एकमेकाला समजून घेत होतो की आज परिस्थिती सुधरेल, उद्या परिस्थिती सुधरेल. परंतु आज परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आहे. एखादा मित्र डोळ्यासमोर जातो, एखादा नातेवाईक डोळ्यासमोर जातो आहे. मागाशीच मला शमशेदपूरवरून फोन आला, 34 सॅच्युरेशन होतं. तर मला आता डॉक्टर असल्यामुळं मला कळालं 34 आहे म्हणजे हा जगणं शक्यच नाही. त्याला बेड संगमनेरला उपलब्ध केलं, पण तिथपर्यंत पोहोचायच्या आधीच पेशंट गेलं. ही सगळी वाईट अवस्था आहे. आणि म्हणून
याचा उद्रेक म्हणून जी संयमाने वागणारी माणसं जबाबदारीने वागणारी माणसं आज तहसीलच्या समोर आलेत. आदरणीय पालकमंत्र्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आपल्याला की ही सगळी परिस्थिती सुधरवतो, प्रांतांवरती काय पुढची कारवाई करायची ती करतो, या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी सांगितलंय. आता त्यांनी आज आदेश काढले म्हणजे एक दोन दिवसाचं, जसे विनयजी म्हटलं तसे दोन एक दिवसाच्या कालावधीत काय सुधार होतोय, आजच तसं सुधार होणं अपेक्षित आहे. आज उद्या जर इंजेक्शन वाढले नाही तर साहेब ह्या लोकांना वेठीस धरण्यापेक्षा मी जिथे उपोषणाला बसतो ती वेळ यायला नाही पाहिजे. हे मी आधी पण बोललो, कलेक्टरांनाही हेच बोललो होतो की मी जनतेच्या बाजूने, शेवटी जर जनता सुखी तर मी सुखी आहे. जनतेच्या डोळ्यात पाणी येतं, आमच्या डोळ्यात पाणी, आणि ही जर परिस्थिती येत असेल तर मला रस्त्यावर उतरावं लागेल. पण एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून हे पण मला मान्य आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रावरती किंवा देशावर संकट येत आहे तर त्यावेळेस मी जबाबदारीने वागलं पाहिजे. पण जर संगमनेरला जास्त इंजेक्शन भेटताय तर मग जबाबदारी फक्त अकोल्यानंच घ्यायची का, तर हाही महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मी प्रशासनाच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आम्हाला दोन दिवस द्या. दोन दिवसात सुधारणा नाही झाली तर आपण सगळे मिळून आंदोलनाला उतरू. खरं तर तुम्ही डॉक्टर मंडळी आणि मेडिकलवाले यांचा एवढा वेळ घेणं ह्या काळामध्ये खरं तर आम्हालाही लांछनास्पद आहे, आम्हालाही वाईट वाटतंय की तुम्ही रस्त्यावर उतरावं. तिकडे तो स्ट्रेस आहे पेशंटचा की जर स्कोअर वाढलेला आहे, पेशंट गॅस्पिंग मध्ये आहे आणि ऑक्सिजन भेटत नाहीये, रेमडेसिवीर भेटत नाहीये, नातेवाईकांना तर सांगू शकत नाही की रेमडेसिवीर भेटलं नाही तर तुम्हाला प्राण गमवावा लागणार आहे. ही जबाबदारी पेलवताना तुम्हाला किती मरण प्रायत्न होत आहे याची मला जाणीव आहे. पण तरी सुद्धा तुमच्या कामाला, तुमच्या सगळ्या ह्या डिव्होशनल नेचरला माझं मनापासून सलाम आहे. दोन दिवस आम्हाला सहकार्य करा एवढं प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो, शासनाच्या वतीने विनंती करतो. प्रांत साहेबांनी यांना सांगितलं, परंतु साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कलेक्टर हे कमांडर आहेत आणि सगळ्या डिपार्टमेंट 100% ना नाही म्हणूनच नाही नाही तुम्हाला एक सांगू का, त्यांनी दिलेलं उत्तर जर संयुक्तिक असतं ना तर आपणच वरती कलेक्टरला किंवा पालकमंत्र्याला फोन नसता केला. पण हे बेबद जबाबदारपणाचंच विधान आहे म्हणून आपण हे केलं. जबाबदारपणाचेच लक्षण आहे.